अपघातातील मृतांची संख्या पोहोचली 5 वर. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले, 8 जण जखमी. अपघातानंतर चालक वाहन सोडून झाला फरार, गुन्हा दाखल. नागपूर ते मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर आज 2 ऑक्टोबरच्या सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातातील मृतांची संख्या 3 वरून आता 5 वर पोहोचली आहे. एका भरधाव आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडल्याने झालेल्या अपघातामध्ये मजूर युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर गावानजीक ही घटना घडलीय. चिखलदरा व मध्य प्रदेश येथील काही मजूर रस्त्याच्या कामावर मोलमजुरी करण्यासाठी आलेले आहेत. ते काल रात्री जेवण वगैरे आटोपून राष्ट्रीय महामार्गावर वडनेर बोलजी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीसमोर झोपलेले असताना सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव आयशर ट्रक क्रमांक PB11CZ4074 ने त्यांना चिरडले. या दुर्घटनेमध्ये प्रकाश मकू धांडेकर वय वर्षे 26 व पंकज तुळशीराम जांबेकर वय वर्षे 19 हे 2 मजूर युवक जागीच ठार झाले होते. तर अभिषेक रमेश जांबेकर वय वर्षे 18 राहणार मोरगड या युवकाचा मलकापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता व अपघातातील 10 जखमींवर मलकापूर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील राजाराम जांभेकर वय वर्षे 35 व गुनी भुया भोगर या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. अपघातानंतर आयशर ट्रक चालक घटनास्थळावर वाहन सोडून फरार झाला असून नांदुरा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे.